याचा अर्थ राणीताईंनी निवडणूक लढवावी अशी तुमची सुद्धा इच्छा आहे? नाही नाही नाही, माझ्या नेतृत्वाने मला आज पुढं काही गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचारणा केलेली नाही आणि त्या बाबतीत कुठल्या चर्चा पण झालेली नाही. आणि मी आज्ञाधारक कार्यकर्ता असल्यामुळं मला वरिष्ठ नेतेमंडळीने जर आदेश केला तर मी कुठली पण निवडणूक लढू शकतो. मुळं त्या ठिकाणी असं वक्तव्य केलं असेल आणि कुठेतरी पेपरला मी वाचल्यासारखं पण झालं, पण त्यावर माझी काही सविस्तर चर्चा पण नाही झालेली. आता तुम्हाला असं वाटतं का की एवढा यात्रेला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकसभा निवडणूक लढवावी याच्यासाठी अनुकूल? यात्रेत प्रतिसाद मिळाल्याचं मला निश्चित समाधानी आहे. कारण मी सुद्धा ज्यावेळेस ज्यांच्या संकल्पनेतून यात्रा सुरू झाली 2016-17 सुपा जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं, पार्नर पंचायत समिती म्हणून उपसभापती म्हणून काम केलं, त्या कामाचा निश्चित फायदा झाला तर वाटतो मला, म्हणजे त्या सगळ्या संपर्काचा. याचा अर्थ राणीताईंनी निवडणूक लढवावी अशी तुमची सुद्धा इच्छा आहे? नाही नाही नाही, माझं अजून मी राष्ट्रवादी पक्षाचे आमचे नेते आदरणीय आदितदादा पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता, त्यामुळे माझ्या नेतृत्वाने मला आज पुढं काही गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचारणा केलेली नाही आणि त्या बाबतीत कुठल्या चर्चा पण झालेली नाही. तुमची तयारी आहे? मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातला शेवटच्या थरातला कार्यकर्ता आहे आणि मी आज्ञाधारक कार्यकर्ता असल्यामुळं मला वरिष्ठ नेतेमंडळीने जर आदेश केला तर मी कुठली पण निवडणूक लढू शकतो. तुम्ही म्हणले की जातीय तेढ निर्माण झालेला आहे, दोन्ही वेळेस सरकारमध्ये तुम्ही आहात, आत्ता देखील सरकारमध्ये ते आहे, मग नेमकं कशामुळं जातीय? नाही नाही नाही, म्हणजे सरकारचा यामध्ये दोष नाही. तुम्ही पाहिलं असेल खाली लोकांच्या वेगवेगळ्या समाजाबद्दल बोलण्याच्या लोकांच्या भावना तीव्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कुठला कुठलं सरकार कुठला पक्ष जाती तेढ निर्माण करीत नाही, पण लोकांमध्ये भावना त्या ठिकाणी अशी मला पाहायला मिळते की समाजाबद्दल एखाद्या समाजाबद्दल जर बोलताना थोडी तीव्रता जाणवते तर त्यावेळेस मीच ठरवलं की अरे आपण खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना छत्रपतींचे शिवराय आपल्या घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही आमची संकल्पना. एकीकडं साखर डाळ वाटप करत उमेदवारीची तयारी केली जाते, तुम्ही दुसरीकडं शिवस्वराज्याच्या यात्रेतून निवडणूक लढवणार असं जाहीर करता, सरशी कोणाची होईल उमेदवारी? माझं नाही, मी किंवा आमच्या कुटुंबात कुणी असं जाहीर केलेलं नाही. तुम्ही आज काय असतं तुम्हाला एक सांगू का, मी वाचलं पण मी चौकशी केल्यानंतर मला अशी माहिती मिळाली की थोडा त्वचा ते धचामा झाला, म्हणजे असं काही नाही जर पक्षाच्या नेतृत्वाने संधी दिली तर लढू असं होतं, पण त्या ठिकाणी ते पूर्ण जर वाक्य वाचलं त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह होतं. त्यामुळं असं काय नाही, आम्ही नेतृत्वाने वाचताना प्रश्नचिन्ह असेल पण बोलताना नाही ना, बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं. नाही नाही, बोलताना पण नाही सांगितलं. तुम्ही ते व्यवस्थित रेकॉर्डिंग ऐका तुम्ही.